मुक्तेश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत श्री हनुमान सेवा चैरिटेबल ट्रस्ट महात्मा गांधी नगर में घर के सामने खड़ी कारों को अपना निशाना अज्ञात व्यक्ति द्वारा बनाया गया, जिसकी करतूत पास में ही लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। इस कैमरे के माध्यम से आप सब देख सकते हैं कि किस प्रकार से यह व्यक्ति बिना डर के इन कारों को अपना निशाना बना रहा है। अब सवाल ये उठता है कि वह ऐसा क्यों कर रहा है। जानकारी के अनुसार घटना कल रात करीब शाम 6 बजे के करीब की है, जब मोहल्ले के लोग घर पे थे और अचानक बाहर से तेज आवाज आने लगी, जिसके बाद स्थानीय लोग बाहर निकले और आसपास जब जायजा लिया गया तो बाहर खड़ी फोर व्हीलर कार के शीशे टूटे मिले। पथराव के कारण श्री कृष्ण असटकर की कार को हानि पहुंची। माझं नाव श्री कृष्ण असटकर आहे। काल सायंकाळी आम्ही 7:30 दरम्यान आतमध्ये बसलेलो होतो, टीव्ही बघत ते एकदम आवाज आला, धडाधड दो एक दोन आवाज आले, मग नंतर आम्ही बाहेर निघालो। आम्ही आमच्या गाड्या न पाहता इथे आलो, तिसरा नंबर गाडीजवळ फुटपाथ झालेली होती, त्याच्यानंतर तिथे लोक जमा झाले आमच्या गाडीजवळ, म्हणजे का ही गाडी तुटलेली आहे, तर असे धमाके दोन तीन आवाज आले, तसं आम्ही बाहेर निघालो आणि गाडीचं निरीक्षण केलं। 10-15 वर्षाच्या अगोदरले असे मुलं होते असं आम्हाला समजलं, त्याच्यानंतर मग ते पळाले, त्यानंतर काही सुराग लागलेले, ह्याच्या पाठीमागं काही गाड्या झालेल्या आहेत तिथे तुम्हाला गेल्यानंतर कळलं। मी सायंकाळी 7 वाजता घरी आलो, घरी आतमध्ये हातपाय वगैरे धुत होतो, त्यावेळेला मला एकदम आवाज आला की या अतुल माझ्यासमोर राहणारा, त्यांनी मला आवाज दिला, काकाजी तुमची गाडी फोडली म्हणे। मी त्यांना पाहिले नाही, कोणी फोडली, का फोडली, कशी फोडली, कशामुळे फोडली, हे काहीच कळलं नाही। तर माझ्या यांना माझ्या बाजूचे सगळे लोक माझ्या इथे आले, ते पाहायला गाडी फोडली, म्हणलं जाऊ दे आता गाडी फोडली। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, त्यांना म्हटलं का कमीत कमी आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंगचं थोडा वापर करा, पेट्रोलिंग एक दोन वेळा करू द्या, कारण त्या गार्डनमध्ये बी तिथल्या लोकांचंही म्हणणं आहे की बाबा तिथल्या लोकांसुद्धा तिथे लोक मुलं येऊन बसतात, का दुपारी येतात, कधी येतात, त्यांना अटकलं तर ते हे करतात, तर पेट्रोलिंगवर जास्त भर देण्यात यावी, हेच आम्ही त्यांना विनंती केली। माझी मारुती स्विफ्ट होती, माझा पांडुरंग पाटोळे नाव आहे। हालांकि पथराव की यह वारदात को कुछ अज्ञात युवकों द्वारा अंजाम दिया गया है। फिलहाल इस वारदात को किन कारणों से अंजाम दिया गया इसका पता नहीं चल पाया है, पर यह पूरी वारदात कैमरे में कैद हो चुकी है। काल रात्री 7:30 दरम्यान हुडकेश्वरच्या हद्दीतील गजानन नगर, त्याचबरोबर महात्मा गांधी नगर या परिसरात एक 3 ते 4 मुलांनी, लहान मुलांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याबाबत आपल्याला तशी माहिती प्राप्त झाली ती, त्या अनुषंगाने ठाणे अंमलदार तसेच आम्ही स्वतः त्याचबरोबर घटनास्थळास माननीय SCP सर्व, माननीय DCP सरांनी देखील भेट दिली, त्या ठिकाणी आम्ही जी पाहणी केली ज्या पद्धतीने, ते 4-व्हीलर्स गाडी, काही 2-व्हीलर्स, 2 2-व्हीलर्स गाड्यांना आणि 6 ते 8 4-व्हीलर्स गाडीची काचा फोडलेले आहेत काही मुलांनी। मुलांना डायरेक्ट तसं कोणी बघितलेलं नाही आहे जागेवर, पण बाहेर लोकं बाहेर आली, आवाज आल्याने लोकं बाहेर आली तर मुलं पळून गेलेली आहेत, त्यांची ओळख पटवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। काही ठिकाणी आम्हाला CCTV फुटेज मिळाले, त्या अनुषंगाने आम्ही काही टार्गेट केलेली आहेत की ते असणे शक्यता दाट आहे, त्या हिशोबाने आमचा तपास चालू आहे। ज्या गाड्या फोडलेल्या आहेत त्या गाड्यांवरती त्याच जागेवरच्या दगड, वीट अशा पद्धतीने मारून त्या काचा फोडलेल्या आहेत। NBCN न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।